काय आव आणत होतीस का सोजवळ असल्याचा? मोठं तत्वज्ञान सांगत होतीस माय लेकराच्या नात्याचं. माझ्या आणि सानूच्या नात्यावर निखारा ठेवलीस तू. तू कुठल्या तोंडारी नात्याच्या गोष्टी करतेस का? आणि तुला तुझ्या आईने जन्मतास टाकली ना, तुला काय माहितीये माय लेकराचं नातं काय असतं ते? कशाला उगाच गोष्टी करतेस नात्याच्या? असं नका बोलू तुम्ही. जशी मला माझी आई कोण आहे हे माहित नाहीये, तसंच तुम्हालाही नाहीये ना ठाऊक. मग ती वाईटच असेल असं का म्हणता तुम्ही? काय माहित तिच्यावर कोणता प्रसंग ओढावला असेल. जसं तुम्ही तुमच्या सानिकासाठी जीवाचा आटापिटा करता, तसंच तिनेही मला तिच्या जवळ ठेवण्यासाठी केला असेल आटापिटा, पण नसेल यश आलं तिला. आणि कोणी काहीही म्हणो, शेवटी ती माझी आई आहे. तिच्याबद्दल असं नका बोलू प्लीज. कंठ फुटला का तुला? खूप बोलायला लागलीस. असलं सगळं बोलून इम्प्रेस केलं असशील बाकीच्या लोकांना, पण मला तुझी नाटकं चांगली माहिती. एक गोष्ट लक्षात ठेव, लग्नानंतर मला माहेरी जायचंय, माहेरी जायचंय करून साखेच्या घरी पाऊल जरी ठेवलंस ना तर याद राख, साखेच्या संसारात पाऊल ठेवायचं नाही आणि ना तर माझ्या घरात. इतके दिवस सानूने तुझं आणि साखेचं अफेअर मोठ्या मनानं खपवून घेतलं, पण आनंदला हे कळलं ना तर तुला होत्याची नियुक्ती करेल तो. आजपर्यंत जे काही झालं ते मोठ्या मनाने सहन केलं आम्ही, आणि आता तुझं लग्न लावून देतोय, त्यातच समाधान मान. माझ्या सानूच्या आयुष्यातून निघून जा कायमची. मी कधी कुणाच्या संसारात लुडबुड केली नाहीये, ना कधी कुणाच्या सुखावर निखारा ठेवला. साकेत आणि सुशीला आईने खूप माया दिली आहे मला, मी कशी त्यांच्या सुखाच्या आड येईन? मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, पण तुम्ही कधी विश्वासच नाही ठेवला. माझं आणि साकेतचं नातं खरंच खूप निर्मळ आहे. सानिका आणि साकेतने आनंदात असावं असंच मला नेहमी वाटतं, आणि त्यासाठी मी त्यांच्या आयुष्यातून निघून जायला सुद्धा तयार. मी माझा जीव गमवायला सुद्धा तयार आहे, कारण साकेत आणि सुशीला आई माझ्यासाठी माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे.